प्रिय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनो, आपण आपला सिलेबस चैप्टर वाइज सुरू केलेला आहे। काल एक पीरियड आपला झाला, फर्स्ट युनिट मधला फर्स्ट चैप्टर आपण सुरू केलेला आहे आणि एक लेक्चर त्याच्यावरती झालं। त्या लेक्चरला तुम्ही सर्वांनी ऑनलाइन अटेंड केलं आणि तुम्ही तुमची प्रेझेंटी पाठवली। ड्यू टू दैट आई एम व्हेरी हैप्पी ऑन यू, कांग्रेचुलेशन टू ऑल ऑफ यू इन द लास्ट सेमिस्टर ऑफ युअर ग्रेजुएशन। यू आर अंडरस्टैंडिंग मी, तुमच्या ग्रेजुएशनचं हा शेवटचं सेमिस्टर आहे आणि शेवटच्या सेमिस्टर पर्यंत तुम्ही येऊन पोहोचलेले आहे। कोरोनाच्या कृपेने का होत नाही, बट यू आर इन द लास्ट सेमिस्टर, सो इट इज व्हेरी हैप्पी फॉर ऑल ऑफ यू, सो कॉन्ग्रेचुलेशन। एंड नाउ यू बी सिंसियर, डू सिंसियरली युअर स्टडी, डोंट क्राई विथ द नेम ऑफ कोरोना, डोंट क्राई, यू टेक इट एज ए कोरोना इज ए अपॉर्चुनिटी फॉर स्टूडेंट्स, दे आर गेटिंग द मोर टाइम इन द स्टडी इन हाउस फॉर ब्रेकिंग द चेन, दे आर नॉट वॉन्डरिंग हियर एंड देयर और एनी वेयर, दे आर डूइंग स्टडी इन द हाउस। समझत आहे तुम्हाला कि कोरोना ची चेन ब्रेक करण्यासाठी तुम्ही घरातच बसले आहात आणि तुम्ही त्याला एक अपॉर्च्युनिटी म्हणून घेतलेला आहे, एक संधी म्हणून घेतलेला आहे आणि खूप जोरात अभ्यास तुमचा चालू आहे, कारण बाहेर जाण्याची तुम्हाला बंदी आहे, लॉकडाऊन। सो एनी वे आय एम हॅपी ऑन यू एज यू आर अटेंडिंग द ऑनलाईन लेक्चर अँड सेंडिंग युअर अटेंडन्स इमिजिएटली। आय वुड लाईक टू गिव द नोटीस अगेन, दोज स्टुडंट्स आर नॉट अटेंडिंग द ऑनलाईन लेक्चर, दे आर नॉट सिन्सियर, they are in the loss, they will be in the loss, so your presence, your attendance is very important in offline or in online, attendance is very important, so students should give the attention to their periods, to their lectures, to their college period, may be offline period, may be online, examination may be descriptive or examination may be MCQ, anyway, so today's our lecture is the second lecture and it is on the animal behavior. So in today's period we will study the classification of behaviors. You know that we are studying the animal behavior, and animal behavior includes in the study of ethology. Ethology is a separate branch of बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ एनिमल बिहेवियर। इथॉलॉजी म्हणजे बायोलॉजीची एक अशी ब्रांच आहे का ज्याच्यामध्ये प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो, प्राण्यांच्या वर्तनाचा, एनिमल बिहेवियर, ऑल एनिमल्स बिहेवियर, नॉट ओनली द मॅन, फक्त माणसाचं वर्तन नाही तर माकडाचं वर्तन, अनेक प्राण्यांचे वर्तन, पक्ष्यांचे वर्तन, so there is the study of different behaviors of different animals. So today we will see the classification of behaviors for to easy study in the biology. There is a scheme of classification, there is a system of classification to classify, and due to the classification to do the study it is easy. So the classification of behavior, animal behavior. Remember here, animals gives response to stimulus. Animals giving the response to the stimulus. Samvedana kiwa chetana je asta, tela prani je response dit asta. So animals gives a response to the stimulus in different ways. In different ways. So animal behavior is of two types, remember. Basically the animal behavior is classified into two main groups. So one is the
इनबॉर्न एनिमल बिहेवियर विच इज ऑल्सो कॉल्ड एज द स्टीरियोटाइप्ड एनिमल बिहेवियर. इनबॉर्न और स्टीरियोटाइप्ड एनिमल बिहेवियर बोथ वर्ड्स आर द सिमिलर मीनिंग. इनबॉर्न जन्मतः और स्टेरॉइड एनिमल बिहेवियर विच इज ऑल्सो कॉल्ड एज द इननेट बिहेवियर और हेरिडिटरी बिहेवियर अनुवंशिक. And in our syllabus, there are two animal behavior is given for the study. From the inborn or stereotyped animal behavior, only two is given in the syllabus for the study. There are number of animal behaviors including this type, but only two is given in the syllabus, and that is we have studied in yesterday's period. फक्त दोन दिले आहे. अनुवंशिक प्राण्यांचे वर्तन हे फक्त दोन दिलेले आहे आपल्या सिलेबसमध्ये आणि ते दोन आपण कालच्या पीरियडमध्ये अभ्यासलेले आहे. अजून खूप आहे पण त्याला आपल्याला अभ्यासण्याची गरज नाही कारण ते आपल्या सिलेबसमध्ये नाही. जेवढं आपल्या सिलेबसमध्ये दिलं तेवढंच आपल्याला अभ्यासाचं आणि तेवढ्यावरच प्रश्न येत असतात. सो यू रिमेंबर अनदर टाइप ऑफ द ॲनिमल बिहेवियर इज अक्वायर्ड ॲनिमल बिहेवियर. अक्वायर्ड ॲनिमल बिहेवियर और इट इज ऑल्सो कॉल्ड एज द लर्न्ड बिहेवियर. हा इनबॉर्न नाही आहे, हा अक्वायर्ड आहे म्हणजे लर्न आहे, शिकलेला आहे. हे प्राणी शिकत असतात. सो इन अक्वायर्ड ॲनिमल बिहेवियर इन दिस टाईप ऑफ ॲनिमल बिहेवियर देर आर फर्दर क्लासिफाईड द डिफरंट टाईप्स अँड दॅट इज इम्प्रिंटिंग ॲनिमल बिहेवियर, कंडिशनिंग ॲनिमल बिहेवियर, हॅबिच्युएशन, रेझोनिंग बिहेवियर. So there are these four different types of the animal behavior is given under the heading of acquired animal behavior. Here also there are number of acquired animal behavior, but in syllabus these four are given. So we will study these four only here. Dear students, you listen carefully, sincerely, and try to remember. And if you are having any difficulty in the study, so you discuss with your friends. And if your friend is also unable to explain your difficulties, both of you ask me on mobile. Make the speaker on. Sit you and your friends and call me and listen the solution of your difficulties. अभ्यास करण्याची ही पद्धत आहे की आपण अभ्यासाचं आपल्याला नाही समजलं का पुन्हा अभ्यासाचं समजून घेण्याचा प्रयत्न करायचं आणि आपल्याला जर समजत नसेल तर आपलं जे मित्र आहे जे हुशार आहे हुशार मित्राशी आपण मैत्री केलेली आहे त्याला विचारायचं. ते तुमचा जे प्रॉब्लेम आहे ते त्याला सोल्युशन तुम्हाला देऊ शकतो, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. आणि जर तोही जर प्रॉब्लेममध्ये असेल त्यालाही जर समजलेलं असेल तर दोघांनी मला मोबाईलवरती कॉन्टॅक्ट करायचं, तुमच्या मोबाईलचे स्पीकर ऑन करायचं. तुम्ही प्रश्न जे विचारलेले त्याचं मी सोल्युशन त्याचं उत्तर तुम्हाला काय देत आहे ते दोघांनी ऐकायचं. डोंट बी एनी इन एनी हेरिटेज और इन एनी कन्फ्युजन और इन एनी बॉदरेशन. असं अडचणीत राहू नका, संकोच करू नका, बिनधास्तपणे विचारा. सो हियर द acquired type of animal behavior is further classified into imprinting, conditioning, habituation, reasoning, etc. Means again there are more, but only the four is given in the syllabus and only that four we will study here one by one. So listen here first, that is the imprinting. So what is imprinting? So remember you have already studied imprinting is a acquired type of animal behavior. Imprinting is a learned animal behavior. So that is learning immediate. Imprinting means learning immediate. After a few hours, the offsprings, new ones, नवीन जन्माला आलेले पिल्ल हे काय करतात? Learning immediate. Within a few hours. काही तासामध्येच ते काय करतात? कि हे इम्प्रिंटिंग
टाइपचं जे बिहेवियर आहे याला शिकता आणि फॉलो करता. याचे एक्झाम्पल दिलेलं आहे घुसलिंग. घुसलिंग इज अ एनिमल, घुसलिंग इज अ बर्ड अँड दॅट गिव्ह द न्यूअन्स. नवीन पिल्लांना जन्म देतात. अंड्यामधून पिल्ल बाहेर आले का ते काय करतात, लगेच त्याच्या पॅरेंट्सला फॉलो करतात, त्याच्या मदरला फॉलो करतात, मदर घुसलिंगला फॉलो करतात. शास्त्रज्ञाने प्रयोग केला, प्रयोगशाळेमध्ये ह्या घुसलिंगचे अंडे जे आहे अंडे त्याला उब दिली. दॅट एग्स आर हॅच्ड इन द लॅबोरेटरी अँड आफ्टर द हॅचिंग दॅट ऑफस्प्रिंग्स दॅट सायंटिस्ट इज वॉकिंग अँड दॅट द न्यूअन्स ऑर ऑफस्प्रिंग्स आर फॉलोइंग टू द सायंटिस्ट. दे आर फॉलोइंग टू द सायंटिस्ट अँड नॉट सीईंग टुवर्ड द मदर. आईकडे ते पिल्ले बघत मी नाही, ते सायंटिस्ट जसं चालतो तसं त्याच्या मागे ते चालतात. सो दे आर लर्निंग, दे आर लर्निंग. सो अनदर टाइप ऑफ द बिहेवियर इज द कंडिशनिंग. सो व्हॉट इज अ कंडिशनिंग, द सिस्टमॅटिक आन्सर ऑफ दिस कंडिशनिंग टाइप ऑफ एनिमल बिहेवियर. सो कंडिशनिंग इज ए अक्वायर्ड टाइप ऑफ लर्निंग बिहेवियर, अक्वायर्ड टाइप ऑफ एनिमल बिहेवियर और लर्निंग टाइप ऑफ एनिमल बिहेवियर. शॉर्ट मध्ये जर उत्तर द्यायचं असेल की तुम्हाला प्रश्न विचारला व्हॉट इज द इम्प्रिंटिंग, व्हॉट इज द कंडिशनिंग, व्हॉट इज द हॅबिच्युएशन, व्हॉट इज द रिझोनिंग, तर याचं सर्वांचं उत्तर एकच आहे की इम्प्रिंटिंग इज ए अक्वायर्ड टाइप ऑफ एनिमल बिहेवियर, कंडिशनिंग इज ए अक्वायर्ड टाइप ऑफ एनिमल बिहेवियर, हॅबिच्युएशन इज अक्वायर्ड टाइप ऑफ एनिमल बिहेवियर, रिझोनिंग इज अक्वायर्ड टाइप ऑफ एनिमल बिहेवियर. सो दिस ऑल आर अंडर द हेडिंग ऑफ अक्वायर्ड एनिमल बिहेवियर्स. सो हियर अनदर वन दॅट इज द कंडिशनिंग. हियर देर इज द कंडिशन ऑफ द स्टिम्युलस. वन स्टिम्युलस सबस्टिट्यूटेड बाय अनदर स्टिम्युलस. सो हियर टू स्टिम्युलस, वन स्टिम्युलस सबस्टिट्यूटेड बाय अनदर स्टिम्युलस. नाउ हियर सी व्हेरी इम्पॉर्टंट और व्हेरी इंटरेस्टिंग एक्सपेरिमेंट डन बाय द साइंटिस्ट. नेम ऑफ दॅट साइंटिस्ट इज द पावलो. What Paolo done? So this is the experiment of dog and salivated or saliva. Ya Paolo na ek experiment kela. Kay experiment kela? Tar eka room madhe ek kachichi room banivli motti. Tya room madhe ek dog ek kutra tya room madhe ahe. Tya room madhe ashi vyavastha keleli ahe. का एका ठिकाणी बेल लावण्यात आलेली आहे बेल, आणि दुसऱ्या ठिकाणी अशी एक छोटीशी खिडकी ठेवलेली आहे. आणि बेल वाजविली जाते, बेल वाजली कुत्र्याला बेल ऐकू येते, बेल वाजली की त्याच्यानंतर त्या खिडकीमधून कुत्र्यासाठी अन्न टाकलं जातं. द फूड फॉर द डॉग, हंग्री डॉग, हंग्री डॉग. भुकेलेल्या कुत्र्याला अन्न देण्याच्या आधी, फूड देण्याच्या आधी काय केलं सायंटिस्टनं, बेल वाजवली. बेल वाजवायची, बेल वाजली कुत्र्याला बेल ऐकली का त्याच्यानंतर त्या खिडकीमधून अन्न खाली पडायचं आणि मग ते कुत्रा ते अन्न खायचं. सो हे पावलो डन वन एक्सपेरिमेंट. इन द पावलोज एक्सपेरिमेंट देर इज अ हंग्री डॉग, there is a bell in a room and there is a window for giving the food to the hungry dog. Bell vajli, kutryana bell aikli, that is one stimulus. Dusra khidki madhun anna milte, bhukelela kutra te anna khate, that is another stimulus. So here one stimulus substituted by the another. So asa karat rahila Paolo tyacha experiment madhe asa karat rahila. तर बेल वाजली की कुत्र्याला जाणीव व्हायची का आता आपल्याला अन्न मिळणार आहे. बेल वाजली की कुत्र्याच्या तोंडामध्ये राळ यायची, पाणी यायचं, तोंडाला पाणी यायचं. आपण नाही का आपला मित्र जर गुलाबजामून खायला लागला आपल्या बाजूला बसून तर आपल्या तोंडामध्ये पाणी येते. कोणी आपल्या समोर बोर खायला लागले, बोर दॅट चिंच, तर आपल्या तोंडाला पाणी येते. असं बेल वाजली की कुत्र्याच्या तोंडामध्ये सलायवा
सैलिवेटेड सलावतीच्या तोंडामध्ये ते, कारण त्याला आता अन्नाची आठवण होते की बेल वाजली की त्याच्यानंतर आपल्याला अन्न मिळत असते. सो रँगिंग द बेल इट इज द वन स्टिम्युलस अँड गिविंग द फूड दॅट इज द अनदर स्टिम्युलस. डॉग इज सॅल्युएटेड सो दॅट इज द हँग्रीनेस स्टिम्युलस. सो आफ्टर सम डेज डॉग लर्न डॉग एक्वायर्ड द बिहेवियर व्हेन देर इज अ बेल साउंड सो सॅल्युएटेड सलाइवेटेड इन द सलाइवा इन द माउथ. नाउ आफ्टर सम डेज साइंटिस्ट व्हाट डन साइंटिस्ट द रिंगिंग द बेल बट नॉट गिविंग द फूड. शास्त्रज्ञ फार हुशार असतात. काही दिवसानंतर शास्त्रज्ञाने काय केलं का बेल वाजवायची पण अन्न टाकायचं नाही. बेल वाजल्याबरोबर कुत्र्याच्या तोंडाला राळ यायची, कुत्र्याच्या तोंडाला पाणी यायचं की आता आपल्याला अन्न मिळणार. पण सायंटिस्टने अन्न टाकायची पद्धत बंद केली. बेल वाजली का कुत्र्याच्या तोंडाला पाणी येते, बेल वाजली का कुत्र्याच्या तोंडाला पाणी येते. कुत्र्याच्या तोंडामध्ये राळ केव्हा यायला पाहिजे, सलावा केव्हा यायला पाहिजे, जेव्हा त्याला अन्नाचा वास येईल किंवा जेव्हा ते अन्न बघेल. आपल्या तोंडामध्ये विनाकारण राळ येत नाही, आपल्या तोंडामध्ये विनाकारण पाणी येत नाही. आपल्या समोर जर कोणी गुलाबजामून खायला लागलं, आपल्या समोर जर कोणी चिंच खायला लागलं, आपल्या समोर जर आपल्या आवडीचे कोणी खायला लागलं की आपल्या तोंडामध्ये राळ येते. बेल वाजल्यानंतर आपल्या तोंडामध्ये राळ येत नाही. बट दॅट डॉग इज इन द कंडिशन रिंगिंग द बेल अँड गिविंग द फूड. सो दिस इज द कंडिशनिंग टाइप ऑफ एनिमल बिहेवियर. हियर बेस्ट एक्झाम्पल ऑफ पावलोव्स डॉग. अनदर acquired behavior of animal is a habituation. Habituation म्हणजे habit, सवयी, सवयीचा भाग. फॉर एक्झाम्पल सम पीपल्स आर लिव्हिंग व्हेरी नियर टू द रोड ऑर इन द सलम एरिया वेअर देर इज अ स्पीकर ऑर साऊंड डीजे. झोपडपट्टीमध्ये राहणारे काही लोक असतात, त्यांना नेहमी गोंगाट आवाजाचं नॉईज पोल्युशन इज दिअर ऑर ॲट द साईड ऑफ द रोड देअर इज द नॉईज पोल्युशन ऑफ द ट्राफिक. सो पीपल्स आर लिव्हिंग दिअर दे बिकम द हॅबिट टू ऍडजस्ट विथ दॅट नॉईज. बट वेन द न्यू गेस्ट फ्रॉम द हाय फाय कॉलनी आर कमिंग टू दॅट प्लेस सो दे कॅन नॉट ऍडजस्ट बिकॉज दे आर नॉट हॅव्हिंग द हॅबिट टू लिसन द दिस noisy pollution or noise pollution, the sound of the DJ, sound of the speaker, sound of the car, vehicles or traffics. They came for few times, they are not having the habit to listen this, but the peoples those are living there in that colony, slum area or at the sides of the roads, they are having the habit to listen the voice or noise pollution and they adjust with that. So that becomes the habit, that is called as the habituation, that is the noisy locality. Another and last type of the behavior is the reasoning behavior. Reasoning behavior is a acquired animal behavior. Here there is the realistic thinking to adjust, and here the example is the banana and monkey. Here also scientists done an experiment. Ek kholi banvali, tya kholi madhe kai rikame box thule. आणि त्या खोलीमध्ये एक मंकी टाकला, भुकेला मंकी, हंग्री मंकी, आणि वर छतला केळी लटकी, हँगिंग द बनानास टू द रूफ ऑफ द रूम. सो लिसन द सिच्युएशन ऑफ द सायंटिस्ट. सायंटिस्ट देन एक्सपेरिमेंट, ही मेड अ बिग रूम ऑफ द ग्लास. इन दॅट रूम देर इज अ हँग्री रॉक, हँग्री मंकी, सॉरी हंग्री मंकी, भुकेलेला माकड, वानर त्या रूममध्ये. त्या रूमच्या छतला केळी लटकविली, त्या रूममध्ये काही एमटी बॉक्स ठेवले. त्या माकडाने त्या केळीला हात पुरवायचा प्रयत्न केला, उड्या मारलं तरी त्या केळी त्याच्या हातामध्ये येत नाही. सो दॅट मंकी आर थिंकिंग, सो हिअर रिअलिस्टिक थिंकिंग, तो विचार करतो की हे केळी मिळवण्यासाठी मला काय करावं लागेल.
म्हणून तो काय करतो, एक खोका आणतो ठेवतो, दुसरा खोका आणतो त्याच्यावर ठेवतो, तिसरा खोका आणतो त्याच्यावर ठेवतो, चौथा खोका आणतो त्याच्यावर ठेवतो आणि त्या खोक्यावर उभा राहतो अँड दॅट कॅन इझिली ऑप्टेन द बनानास. रिमेंबर द बेस्ट फूड ऑर द फेवरेट फूड ऑफ मंकी इज द बनाना. माकडाचे प्रिय खाद्य काय आहे तर बनाना. म्हणून बनाना दॅट इज द स्टिम्युलस. सो दिस टाईप ऑफ द ॲनिमल बिहेवियर इज कॉल्ड एज द रेझोनिंग ॲनिमल बिहेवियर. सो डिअर स्टुडंट्स, इन टुडेज पिरियड वी हॅव स्टडीड द ॲक्वायर्ड ॲनिमल बिहेवियर. ॲक्वायर्ड ॲनिमल बिहेवियर, येस्टरडे वी हॅव स्टडीड द इनबॉर्न ऑर स्टेरियोटाइप्ड ॲनिमल बिहेवियर, टुडे वी हॅव स्टडीड दिस डिफरंट टाइप्स ऑफ द बिहेवियर. सो यू सी द व्हिडिओ लेक्चर अँड सेंड इमिजिएटली युअर प्रेझेंटी लाईक द येस्टरडेज. We have started our syllabus and we will complete within time. So you, all of you are requested to attend regular the period online lectures and send your present is very important. So for today it is sufficient. Thank you very much. Dhanyawad.